ऐज ए किन्नेश्वर सामाजिक संस्थेकडनं सर्वात आधी ओळख करून देते, सायंटिस्ट आणि मॉडल साई सरकळे हे एक वैज्ञानिक आहेत, परंतु आमच्यासारख्या लोकांसाठी इतकं वेगळं काम केलेलं आहे या व्यक्तीने, आणि आमच्यासाठी वृद्धाश्रम खोलण्याचा मनामध्ये इतका मोठा ध्यास धरून हा माणूस काम करतोय की जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतर फॅशन मॉडेल, कोरिओग्राफर आणि सोबतच स्त्री असो पुरुष असो किन्नर असू दे किंवा एलजीबीटी क्यू असू दे, पण त्याला रॅम्पवर चालवायचं, कोरिओग्राफी करायची, याच्यात कधी भेदभाव न करणारा माझा लाडका जयेश भाटिया, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. आणि त्यानंतर होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमातून आणि माई इव्हेंट्स सारख्या कार्यक्रमातून सर्वांना एलजीबीटी क्यू कम्युनिटीच्याही कार्यक्रमात आता घुसण्याची इच्छा असल्याने आज अभ्यास म्हणून इथे आमच्या आग्रहाखातर उपस्थित झालेले आनंदजी खुडे यांचंही जोरदार टाळ्यांनी, हे अभिनेते आहे खुडची चित्रपटात कामही केलेलं आहे, यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आनंद खुडे सरांसाठी. मी सर्व मान्यवरांना बसण्याची विनंती करते आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, मागे जजेस त्यांचा नंबर काढत आहेत. बोलाय सर. नमस्ते. मला तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण इतरांना मला एकच गोष्ट कळली की मला ते गाणं आठवलं की दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है, दुनिया का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. खरंच ह्या लोकांमध्ये किती दुःख आहे आणि दुःखामध्ये छोटीशी आनंदाची फुंकर काढण्याचं काम मॅडमनी केलं, त्याबद्दल मी तर म्हणतो खूप सारा आशीर्वाद त्यांना राहो आणि त्यांनी अशीच प्रगती करो आणि त्याच्यासारखंच आपण पण थोडंसं हातभार राहूया आणि त्यांच्या सुखामध्ये थोडंसं सुख वाढवण्याचं काम करूया, एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद. मिनिस्टर करतो तो पण होम मिनिस्टर फेमस आहे, पण मला सांगायला आवडलं आम्ही दोघं पण कोरिओग्राफर आहे आणि आज आम्ही दोघं सुद्धा सोबत महाराष्ट्रभर होम मिनिस्टर करतोय आणि भाऊजी म्हणून आम्ही सगळीकडे स्टेज गाजवतोय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे प्लीज. हा, सो मला मॅम तुम्हाला एक सांगायची एक गोष्ट खऱ्या अर्थाने की नितीन मगासपासून म्हणत होता सगळ्यांसाठी की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, परंतु बरेच लोक टाळ्या वाजवत नव्हते ज्या अर्थी वाजायला पाहिजेत. आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत. मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ज्यांना हात नाहीत ना त्यांना जाऊन विचारा हाताचं महत्व काय आहे. आपल्याला हात असून आपण टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसी करताय हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. आज आपण जर ह्याच्यासाठी नाही टाळ्या वाजवला तर पुढचा जन्म लक्षात ठेवा काय असेल, त्यामुळे टाळ्या कशा वाजवायच्या डोक्याच्या वरती हात घेऊन 1 2 3 आणि ह्या टाळ्या नाहीत बरं का, ह्या टाळ्यांच्या स्वरूपात तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कंजूसी करू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आणि मी मॅडम बद्दल बोलायचं झालं, माझ्या शोला देखील मॅडम होत्या, परंतु आम्ही जरी आज प्रिया मॅडम देखील आमच्या ग्रुपच्या मेंबर आहेत, ज्युरीमध्ये या ठिकाणी आहेत, तर आमचे जयेश असेल मी असेल साई असेल आम्ही देखील फॅशन शो वगैरे ऑर्गनाईज करत असतो. बेसिकली ऑफिस में रहने के बाद एक्चुअली मैं काफी एक्साइटेड था ये इवेंट में आने के लिए. मैंने आई साहब ने जैसे मुझे इन्विटेशन भेजा, आई वॉज वेरी हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ दिस ब्यूटिफुल शो. सो जब मैंने पढ़ा ये LGBTQ का है तो आई वॉज लाइक ठीक है समथिंग एक्साइटिंग देखने मिलता है बेसिकली. तो जब मैंने मॉडलिंग फील्ड में स्टार्ट रखा था पहले, तब फर्स्ट मेरा शो हुआ था, तब वहाँ पे एक थीम थी जेंडर इक्वलिटी, आनंद सर थे वहाँ पे तो उन्होंने देखा था. सो आज भी वो याद करते हैं वो जेंडर इक्वलिटी वाला जो थीम मैंने यूज़ किया था. सो बेसिकली मैं वही बोलूँगा जो आपने आज देखा है सब कुछ. सो डेफिनेटली एवरी वन डिजर्व एवरीथिंग, कभी भी अलग मत समझो किसी को, बिकॉज मैंने काम किया है इनके साथ. डेफिनेटली ये दोनों साइड की फीलिंग को चेक कर सकते हैं, देख सकते हैं, सुन सकते हैं और उसको समझ सकते हैं, जबकि मेल फीमेल में वो वन साइडेड होता है. एंड आई रियली प्राउड एंड थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी. थैंक यू. आहे आज जे छान छान तुम्हाला कंटेस्टंट दिसत आहेत ते त्यांच्या मेहनतीसाठी हे सर्वजण सुंदर दिसू शकते दिसू शकले आणि दिसतात आहेत. किनेश्वर संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुमेधा लिमान ह्या सत्कार करत आहेत. स्टुडिओ द्यूलोका, द्यूलोका मीन्स काय की स्वर्गापेक्षा एक वेगळं असं लोक असतं आणि दॅट्स वाय त्यांच्या स्टुडिओचं नाव आहे द्यूलोका. हा संस्कृत शब्द आहे स्वर्गासाठी.
त्यांच्याकडे ट्रान्सजेंडर्स असू दे, एलजीबीटीक्यू कम्युनिटीची मुलं असू दे, गे लेस्बियन्स कोणीही जाऊ दे, तेही तिथे फरक नाही करत. आणि त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती की आम्हाला अशा एका शो मधून लॉन्च व्हायचं आहे की जिथे आम्हाला काहीतरी वेगळं करता येईल. आणि ते वेगळं करण्यासाठी आज नीलम दामोदर आणि तिची पूर्ण टीम स्टुडिओ देवलोका आज तुमच्या समोर आलेली आहे. जोरदार टाळ्यामध्ये तुम्ही सुंदर चेहरे पाहिले, जो सुंदर चेहरा पाहताय त्याच्या मागचे खरे कलाकार हे आहेत. जोरदार टाळ्या झाल्या. शिवजीला आमच्यासाठी होऊन जाऊ दे. त्यांच्याकडून बघितल्यावरती खरोखर आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे, मिळते. आणि सातत्याने 5.5 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आपण सगळे त्यांना फॉलो करतो. आणि इथून पुढच्या 22 वर्षांनी त्यांना शुभेच्छा देऊया असं प्रेम आमच्या या संस्थेवरती आपण करत राहू. परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय जोरदार कन्फ्युज म्हणा नको. आमचे गुरु डॉक्टर माननीय डॉक्टर विनय गोटीवेकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी इथे स्वागत करते. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर भास्कर कुलकर्णी मी यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं इथे स्वागत करायचं आहे. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आम्हाला शुभाशीर्वाद दिलात, त्याबद्दल आपला खरोखरच आमच्या या केंद्रशोध सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्या मनापासून धन्यवाद म्हणतात तेवढं कमी आहे. आणि सरांकडं बघितल्यावरती त्यांची एनर्जी किंवा त्यांचं वय पाहता मिळालेला आशीर्वाद एकदा जोरदार काळा आपण जाऊ देत. प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इट्स प्लेस. प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागेवरती असते असं आपण म्हणतो. आणि गुरु कशाला म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी म्हटल्यानंतर आईनंतर जो महत्वाचा गुरु आहे ते गुरु मला वाटते मॅडमचे हे आहेत. एकदा परत एकदा जोरदार टाळ्या, सरांचा सन्मान होतो मनापासून. मला सांगायला आनंद होत आहे की किन्ना यशोदय सामाजिक संस्थेची जर खरी नीव रोखली गेली तर ती सरांच्या घरामध्ये रोखली गेली. आणि सरांनी या संस्थेचं नाव मला दिलेलं आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखालीच मी आतापर्यंत प्रत्येक निर्णय घेत आलेले आहे. त्यामुळे सर खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत की तुम्ही आज या शोसाठी आलेला आहात. पुढील मान्यवर आहेत माननीय श्री ज्ञानेश्वर शंकर गवरे जे मुंबई ठाणे पोलीस आहेत. मी माझा मामा चंद्रकांत परांजपे यांना मी विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे आणि ज्ञानेश्वर सरांचं इथे आपण स्वागत करायचं आहे. सर मध्ये या. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. सदरक्षण आहे, खरणीकरण आहे, मुंबई पोलीस जायचं आहे. कधी काय अडचण आहे तर आपण नक्की म्हणतो. आणि आपल्या देशसेवेसाठी सर खऱ्या अर्थाने आपण आपला बहुमूल्य वेळ आणि आज या कार्यक्रमासाठीही बहुमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल सुमेधाताईंच्या वतीने त्याच्या आपण याची देह याची डोळा या ठिकाणी आपण आनंद घेतोय. पाहत आहोत पुढील सन्मान आपण घेतो. पुढील सन्मान पुढील सन्मान मी करत आहेत माननीय आकाशजी पवार जे युट्यूब. असं तुमच्या आयुष्यातला एक क्षण मला ऐकायचा आहे की ज्या क्षणी खूप जास्त दुःख झालं आणि ते समोरच्यांना सांगायचंय की हे दुःख तुम्ही इतर कोणाला देऊ नका तर ते दुःख मला ऐकायचंय. थँक्यू क्वेश्चन विचारल्याबद्दल. दुःख दुःख काय सांगू तुम्हाला मी. जे दुःख आमच्या लाईफमध्ये घडले ना खरंच कोणाच्या लाईफमध्ये नको घडावं. ते दुःख म्हणजे सगळ्यात मोठं दुःख माझ्या लाईफमध्ये की माझ्या आईबाबाला कळालं की मी काय आहे, माझ्या आईबाबाला कळालं की मी काय आहे की नक्की तो प्रकार कुठला आहे रे. तू माझा मुलगा आहे, तू मुलगी का ना काय वागतो रे. तू मुलगा आहे ना, मुलगा जन्म आलाय. नाही आहे माझे फिलिंग वेगळे. आई बोलते तुला डॉक्टरकडे नेते, ह्याच्याकडे नेते, त्याच्याकडे नेते. म्हणजे आई देवाची देणगी आहे, डॉक्टर काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये. तर घरचे रोज फोर्स करायचे बाळा लग्न कर, बाळा लग्न कर का. आमची लाईफ नाही आहे का, आम्ही आमची लाईफ नाही जगू, आमची फिलिंग नाही करू शकतो का. खूप 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 त्रास चालू होता आणि मी घर सोडून निघून गेलो. मी घर सोडून निघून गेलो मला आईचा फोन आला, बाळा कुठे आहे, काय त्रास आहे मला सांग ना. मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे, मला सांग काय त्रास आहे तुला. म्हणजे आई मी जसं आहे मी ठीक आहे, मी परत त्या लाईफमध्ये नाही येणार तुमच्या घरी. म्हणजे मला सांग तुझी तुझी आई जन्म देणारी आई आहे. म्हणजे तू नाही आला तर मी मरून जाईल, तू नाही आला तर मी मरून जाईल. त्या क्षणी मी माझ्या घरी आलोय, आईने विचारला
काय तू सांगतो नी मला सांग प्रॉब्लेम मला सांगतो. मी आईला बोललो आई मी नॉर्मल नाहीये मला पोरी नाही मला पोरं आवडतात मी हक्काने बोलले मला पोरी नाही मला पोरं आवडतात. आई शांत राहिली काहीच नाही बोलली. आई रडायला लागली का रे पुरस्कार द्यायचा आणि मग तो सगळ्यांनी करायचा पण एवढी भारी ट्रॉफी बनवली मी विशेष पुरस्कारची ममता वस्त्र आहे आणि 5,101 रुपये आहे आणि हे ट्रॉफी पण जरा छान अशी केली आहे म्हणजे ना स्त्री आहे ना पुरुष आहे पण तरी तिला पंख आहे अशी स्पेशली डिझाईन केलेली आहे. तर आपण ही ट्रॉफी देणार आहोत आणि सोबतच ममता वस्त्र आणि 5,101 रुपये देणार आहोत. पण कुणाला द्यावं हा प्रश्न